आणि अजिबात न आवडलेले जमलेले विषय आहेत ना, ते पहिले उचला आणि फेकून द्या फॉर लाईफ टाईम. काही फरक पडणार नाही आयुष्यात. आणि जे आवडलेले जमलेले झेपलेले विषय सगळ्यात आहेत, ते कुठल्या ब्रांचमध्ये बसतात, ती ब्रांच आपली. माझी विनंती एवढीच आहे की एक छोटा एक्झरसाइज करा 10 मिनिटाचा, घरी गेल्यावर करा निवांत, आत्ता इथं नको. जेवढे विषय शिकला ना 10वीपर्यंत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अल्जिब्रा आहे, ज्योमेट्री आहे, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्लिश, संस्कृत, जे काही विषय शिकला असाल ते सगळे एका कागदावर लिहून काढा. त्याचे 3 भाग करा. पहिल्या भागामध्ये खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय, दुसऱ्या भागामध्ये मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय, आणि तिसऱ्या भागामध्ये अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय. आणि अजिबात न आवडलेले जमलेले विषय आहेत ना, ते पहिले उचला आणि फेकून द्या फॉर लाईफ टाईम. काही फरक पडणार नाही आयुष्यात. आणि जे आवडलेले जमलेले झेपलेले विषय सगळ्यात आहेत, ते कुठल्या ब्रांचमध्ये बसतात, ती ब्रांच आपली. या पद्धतीने निवड झाली तर कदाचित जास्त लॉजिकल होईल. ती कारण सांगतो याचं परत तुम्हाला. असंच 2-3 वर्षापूर्वी 11वी सायन्स झालेले पालक आणि मुलगा माझ्याकडे आले. पालक म्हणले, चिरंजीव 10वीला 90% मार्क होते, सायन्सला घातले, चांगला क्लास लावला, 11वीला 45%. बहुतेक वाईट संगत लागली म्हणले. पालक लगेच कन्क्लुजन काढून मोकळे होतात. मी त्या पोराशी बोललो, इकडे रे म्हणलं, काय प्रॉब्लेम आहे? बोलता बोलता त्यांनी सांगितलं, म्हणलं तुम्हाला खरं सांगतो, मला 10वीपर्यंत फिजिक्स पण नीट कळलं नव्हतं. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वगैरे मला कळलंच नाही कधी म्हणला. पण काहीच प्रॉब्लेम नव्हता 10वीपर्यंत, म्हणला घोकायचं आणि पेपरात जाऊन ओकायचं, मार्क मिळतातच. आता म्हणला 11वीला फिजिक्स झालं एवढं, मला काहीच कळना झालंय म्हणला. का झालं असं? तर एक्झरसाइज केला नव्हता. आधीच केला असता तर त्याचं त्यालाच समज असतं, किंवा कळलं असतं की बाबा फिजिक्स हा आपल्या अत्यंत नावडत्या विषयातला एक विषय आहे, मग आपण त्या भानगडीत पडायलाच नको, हे कळलं असतं.